पुण्याच्या बैठकीचा आपण काही मनावर घ्यायचं कारण नाही. आदरणीय पवार साहेबांनी स्वतः सांगितलं, पवार परिवारातले ते सर्वात वडीलधारी ज्येष्ठ आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो नात्यानी, आणि घरातल्या व्यक्तींना भेटणं त्याच्यात कारण नसताना मीडियावाले त्याला इतकी वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देतात आणि त्याच्यातून समज गैरसमज निर्माण होतात. त्याच्यामुळं त्या भेटीला आपण फार काही वेगळं तिथं घडलं असं समजण्याचं कारण. ही बैठक मीडियानं चुकीच्या पद्धतीने लावली अशा आपण म्हणताय, मात्र एक मिनिट, एक मी लपून गेलेलो नाही. हे जे काही चाललंय ना, मी उदळ मात्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय गेलं लपून जायचं कारण आहे? तू कुठं बघितलं मला लपून गेलेलं? तुम्ही मला लपून गेलेलं कुठं बघितलं? मी उद्याच्याला तुमच्या घरी आलो तर तुमच्या घरात कधी बाहेर पडायचं तो माझा अधिकार आहे. अरे वेड्या, पण मी त्या गाडीत नव्हतोच तर मी उतरणार कसा? एक मिनिट, मी बैठकीला गेलो मी मान्य करतोय, परंतु ज्या गाडीचा अपघात झाला म्हणतात ती गाडी माझी नव्हतीच, मी त्या गाडीत नव्हतो. दोन पिढ्याचे आमचे संबंध. चोरड्याचे वडील हे पवार साहेबांचे क्लास चांदनी चौकामध्ये होता. तो कार्यक्रम त्या ठिकाणी संपून मला पण व्हीएसआयला आहे, परंतु नितीन गडकरी साहेबांचा खूप मोठा 1000 कोटी रुपयाचा चांदनी चौकातल्या पुलाचा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी 1 महिन्यापूर्वी मला सांगितलं होतं की अजित, हा आपल्या पुणेकरांच्या आणि एकंदरीतच मुंबईवरून बेंगलोरला जाणारे, सातारला जाणारे या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ब्रिज होता. आणि मलाही माहिती होतं, कारण मी पण 2.5 वर्ष तिथं पालकमंत्री होतो. त्यावेळेस इतक्या अडचणी आल्या पत्रकार मित्रांनो त्या पुलाच्या बद्दल, परंतु त्या सगळ्या अडीअडचणी आम्ही लोकांनी राज्यकर्ते म्हणून आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून नितीन गडकरी साहेबांनी सोडवलेल्या होत्या. म्हणून मला त्या मिटिंगला हजर राहायचं होतं. मी दिलीप वळसे पाटील उपाध्यक्ष आहेत आणि पवारसाहेब तिथं अध्यक्ष आहेत, म्हणजे व्हीएसआयचे. मी तिथं सांगितलं की मी येऊ शकत नाही, मी इकडच्या कार्यक्रमाला जातो. त्याच्यामुळं जर एखाद्या दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलवलं तर त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण. तुमची कौटुंबिक भेट होती पण प्रत्येक वेळेला बातमी होती. खरं तर कौटुंबिक भेटीमध्ये बातमी होण्याचं कारण नाही, पण लोकांच्या दृष्टीनं मोठ्या पवार साहेबांच्या बद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहेत या भेटीमुळे. ते जनतेला तुम्ही काय सांगाल? जनतेला सांगेन की इथून पुढे आम्ही केव्हाही भेटलो, दिवाळीत भेटलो, घरी भेटलो, कुणाच्या दुसऱ्याच्या घरी भेटलो, तर त्याच्यातनं कुठलाही अर्थ काढू नका. ती कौटुंबिक भेट असते.